के नगर परिषद के आगामी चुनाव में नगर अध्यक्ष के पद पर महाआघाड़ी राष्ट्रवादी कांग्रेस के उम्मीदवार डॉक्टर उज्ज्वला काले ने बाजी मारी है। चुनाव में शिवसेना, भाजपा, रिपाई के उम्मीदवार डॉक्टर श्वेता पाटिल को कुल 12,896 वोट मिले, वहीं डॉक्टर उज्ज्वला काले को 13,974 वोट मिले हैं। कुल 1,080 वोटों से बढ़त लेकर विजय हासिल किया है। वहीं न्यूज 24 भारत से बात करते हुए खुशी जाहिर किया, पालघर वासियों का आभार माना है। पेश है न्यूज 24 भारत से उमाकांत भारती की रिपोर्ट। माझा सगळ्या जनतेचा मला आभार मानायचे आणि गेली 25 वर्ष पालघर मध्ये जी मी विविध सेवा करते, वैद्यकीय असो, सामाजिक, राजकीय क्षेत्रात, त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात मी कार्य करत होते आणि त्या माझ्या कामाचीच पोचपावती म्हणून आज जनतेने मला हा कौल दिलेला आहे आणि पालघरच्या नगराध्यक्ष पदावर बसवलेला आहे। मला आपल्या देशात लोकशाही आहे आणि प्रत्येक निवडणुकीला धनशक्ती आणि दंडुकशाही चालत नाही हे लक्षात ठेवा। जनतेचा विश्वास आणि जनतेमध्ये केलेली कामच ही शेवटी जनता बघते। जनतेचा विजय सांगेल, काम करणाऱ्याला जनता नेहमीच पाठीशी घालते। समोरच्या लोकांनी सामदाम दंडभेद सर्व वापरला, मुख्यमंत्री प्रचाराला आले, कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्री 15 दिवस तळ ठोकून होते, ठाणा मुंबईचे सर्व नगरसेवक होते, आमदार खासदार होते, पण जनतेने एकदा ठरवलं त्याचा प्रतिनिधी कसा असावा, पालघरचा बदल त्यांना हवा आहे, एक एक्सपिरियन्स आणि रबर स्टॅम्प नसणारा नगराध्यक्ष त्यांना हवा आहे, म्हणूनच जनतेने डॉक्टर उज्ज्वला काळेंना निवडून दिलं। जनतेला आम्ही जे जे आश्वासनं आमच्या मॅनिफेस्टोमध्ये दिलेली आहेत, 2014 साली पालघर जिल्ह्याची निर्मिती काँग्रेसने केली आणि त्यानंतर ही पहिली निवडणूक आहे। ह्या 5 वर्षात काहीही बदल झाला नाही, जिल्ह्याच्या ठिकाणासारखं पालघर शहर वाटत नाही। पालघर शहर हे जिल्ह्याच्या ठिकाणासारखं चांगलं आम्ही शहर बनवू आणि जनता गेली, मच्छर असतील, कचरा फवारणी असेल, अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांना कंटाळतात, ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स असतील, दाखले मिळत नाही, ह्याच्यापासून आम्ही जनतेला नक्कीच मुक्ती देऊ।